शिवाचा सामना एनएसी खानाव संघ आप पहतोय आकाश गुंदळी आणि त्याच्यासाठी आणखीन एक खेळाडू खानाव संघाला विनंती असणार आहे आपला बारावा खेळाडू पाठवून द्यायचा आहे रिप्रेझेंटेटिव्ह नाही आपला सिद्धांत पुळेकर पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी सिद्धांत पुळेकर आणि आकाश गोंधळी असे दोन बॅट्समन पाहायला मिळत आहेत अंतिम सामना इंटरेस्टिंग ठरणार कोणता संघ जिंकणार कारण सकाळपासून आपण पाहिले दोन्ही संघाने अत्यंत दिमागदार प्रदर्शन केलेलं आहे प्रत्येक मॅचमध्ये दोन्ही संघाने दिलेले एफर्ट्स किंबहुना त्याने केलेले प्रयत्नांची पराग असता शर्तीचे प्रयत्न परंतु आता या ही मॅच महत्वाची असणार आहे कारण जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो संघ दाखल होईल थेट सेमी फायनलमध्ये त्यामुळे पाहूया यावेळी कोणता संघ जिंकणार पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय गौरव राइट मोर द विकेट हियर वी गो पहिला चेंडू ऑफ लातून भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते गौरव द्वारे फलंदाज आकाश गोंधळीला पूर्णपणे बीट करणारा अगदी एका जागेवरती स्तब्ध उभा करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय अत्यंत रोमांचकारी पद्धतीने स्टार्टिंग झालेली आहे सामन्याला पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी खोलात गोलंदाजी पाहायला मिळते बॅट्समनला कोणत्याही प्रकारे संधी द्यायची नाही त्याला कोणत्याही पद्धतीने जागा द्यायची नाही याच पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि ज्या पद्धतीने गौरवने या षटकाला प्रारंभ केलाय ना ते पाहता निश्चितपणे खाणाव संघासमोर एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे ते बाबदेव कुरुळ संघाच्या या गोलंदाजाचं पॉवर प्लेचं षटक आहे सिद्धांत पुळेकर ऑन द स्ट्राईक ओहो या दरम्यान मात्र आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला आहे त्यामुळे गौरवची गोलंदाजी खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये अत्यंत बहरदार पाहायला मिळते बहरात आलेली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या गोलंदाजीचा करिश्मा आणि जलवा गौरव या मॅच वर दाखवताना पाहायला मिळतोय पहिल्या तीन चेंडू मध्ये धाव आले केवळ एक आणि त्यामुळे कुठेतरी खानाव संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय हा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे मागील कॉर्नर रिझन मध्ये त्यामुळे फक्त एकच धाव मिळणार खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर गौरवने केलेला मारा अत्यंत महत्वपूर्ण पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो टिचून भेदक तिखट मारा करतोय आकाश गोंधळीवरती सर्वांच्या नजरा आहेत आणि येथे आकाश गोंधळीला लटकवलं असं म्हणावं लागेल कॅश टिपला गेलाय आणि मोठा मोहरा गाळायला लागलाय बिग ब्लो फॉर टीम एनएसी खानाव थँक्यू वेरी मच डीजे पहिल्या दोन मॅचचा हिरो अंतिम सामन्यामध्ये मात्र झिरो ठरताना पाहायला मिळालाय आकाश गोंधळीचा रिव्हर्स फटक्याने घात केला असं म्हणावं लागेल कारण रिव्हर्स टूकला म्हटलं जातं लागला तर बाद नाही तर बरबाद आणि रिव्हर्सचा फटका खेळणं कुठेतरी आकाशच्या अंगलट आलंय आकाश गोंधळी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय साहिल शिंगरुट आकाश बाद झालाय आतापर्यंत दोन्ही मॅच आकाशनेच खेळल्या होत्या त्यामुळे इतर खेळाडूंना सुद्धा आता जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेऊन खेळ करावा लागेल कारण कुठेतरी पहिल्या षटकामध्ये गौरव ज्या पद्धतीने मारा करतोय ना ते पाहता ओहो लाऊड अपील परंतु पंचांकडनं कोणताही इशारा आला नाहीये अगदी जर आपण पाहिलं थोडासा बाहेर चेंडू पिझलेला पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आले गौरवची धमाकेदार षटक आपण पाहिलं गौरवच्या या प्रभावी षटकानंतर पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं ना तर धाव फलकावरती केवळ 3 धावा पाहायला मिळतात 4 ओव्हरची मॅच आहे पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात एनएसी खानाव संघ पूर्णपणे अडचणीत आहे संकटामध्ये आहे ट्रबल्समध्ये आहे येथे एखाद्या खेळाडूला एक संकट
मोचकाची किंबहुना तारणहाराची भूमिका ही बजवावीच लागेल, कारण त्याच्या संघाला या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीच्या बॅटिंगची आवश्यकता आहे. ही फलंदाजी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणता खेळाडू आपल्या खांद्यावरती घेणार? पण त्याचवेळी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवरती आकाश आलाय. पहिल्या षटकामध्ये गौरवने जो मारा केलाय ना, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा, एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स बाबदेव कुरुड संघाला प्राप्त झालाय. थ्री ऑन द बूट आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिला चेंडू या दरम्यान मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने खेळलेला आहे, फक्त सिंगल मिळते, धावा येत नाहीयेत. या मॅच मध्ये अचानक पद्धतीने धावांना लागलेली गळती आपण पाहतोय. आतापर्यंतचा खेळ जर आपण पाहिला ना तर सर्व धावा या सिंगल स्वरूपात आलेल्या आहेत. फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय, परावृत्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू ओमेस टाइम स्ट्रोक, चेंडू खूप वेळ हवेमध्ये, क्षेत्रक्षक तेथे आहे, त्याने टिपलाय जाल. वन मोर विकेट बॅक टू द पवेलियन, सेकंड विकेट डाउन. निश्चितपणे आपण पाहतोय आणखीन एक खेळाडू आता गळाला लागलाय, तो म्हणजे बाबदेव कुरुळ संघाच्या. बाबदेव कुरुळ संघाचे गोलंदाज मैदानावरती अप्रतिम उल्लेखनीय गोलंदाजी करतायत आणि आपल्या शानदार गोलंदाजीने आतापर्यंत त्याने अमिट असा ठसा सुद्धा उमटवलाय. पहिल्या षटकामध्ये आधी त्याने केलेली क्लास गोलंदाजी आणि आकाश सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या पद्धतीने मारा करतोय. ओहो क्या बात है, क्या बात है. फलंदाजांना चेंडूचा अंदाजच येत नाहीये, गोलंदाजाने जणू काही जादू केले किंबहुना अजून काही केले अशा पद्धतीचा प्रकार म्हणावा लागेल, कारण बॅट्समनला पूर्णतः एका जागेवरती उभं करून ठेवलंय, निस्तब्ध करून ठेवलंय. कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजांचं. ओहो वन्स अगेन फंटास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय आकाश. आकाश सुद्धा आपल्या गोलंदाजी मध्ये असलेला कसब कौशल्य दाखवत असताना मैदानावरती धावा येत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं धावा न आल्या कारणानं NSC खानाव संघ बिकट अवस्थेत पाहायला मिळतोय. येथे फटका तर खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक आहे, डीप मिड विकेटचा क्षेत्र चकालाय आणि अगदी इझी कॅच त्याने ड्रॉप केले. कारण मॅच जर आपण पाहिली ना तर थोडस सध्या बाबदेव कुरुळ संघाच्या बाजूने झुकते दिसते आणि येथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर असं म्हणतात की ज्यावेळी एखाद्या खेळाडूला संधी मिळते त्यावेळी तो नेहमीच आक्रमक होत असतो, अॅग्रेसिव्ह होत असतो. पाहूया मनू काय करणार. येथे पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक, परंतु येथे कोणतीही चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. डीप कव्हर पॉइंटला पकडल्या गेल्या फलंदाजाला. वन मोर विकेट डाउन. पहिल्या दोन षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर 6 या धावसंख्येवरती 3 खेळाडू बाद झालेत, धावा पाहिजे त्या गतीने आल्या नाहीयेत. आता कुठेतरी NSC खानाव संघाला गिअर चेंज करावा लागेल. आता फर्स्ट गिअरवरनं गाडी टॉप गिअरमध्ये टाकावी लागेल, तर आणि तरच NSC खानाव संघ एक सक्षम परिपूर्ण परिपक्व टार्गेट ऑपोजिट संघ अर्थात बाबदेव कुरुळ संघासमोर ठेवेल. षटक क्रमांक 3 घेऊन साहिल आलाय मैदानात. साहिलच्या पहिला चेंडूवर अप्रतिम स्ट्रोक, अगदी लाजबाब डोळ्यांचा पारा फेडणारा फटका आणि तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण. क्या बात है, अगदी 100% कमिटमेंट काय असते, झोकून देण्याची वृत्ती काय असते ते येथे दाखवून दिलंय क्षेत्ररक्षकाने. आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी अगदी
आपल्या परीने जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न. 3 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केल्यात आणि या 3 धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 पर्यंत. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज अजय पाटील पाहायला मिळतोय, कारण एक एक्सपिरियन्सचा खेळाडू आहे डावखुरा फलंदाज आणि याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे, कारण येथे NSC संघ अडचणीत सापडला आणि अशा वेळी अनेक वेळा अजयने आपल्या संघाला अडचणीच्या फेऱ्यातून बाहेर काढले. त्या पद्धतीची इनिंग अजय पाटील यावेळी साकारणार का, कारण येथे NSC खानाव संघ पूर्णपणे अडचणीत आहे. लेफ्ट हँडरसाठी हे मैदान सुखदायक आहे, फलदायी ठरणार आहे, त्यामुळे अजयच्या बॅटमधनं 1-2 मोठे स्ट्रोक आले तर निश्चितपणे NSC खानाव संघ एक चांगली धावसंख्या सुद्धा उभारू शकेल. हा सेंडू अजय पाटीलला पूर्णपणे बीट करणारा. या मॅच मध्ये जी गोलंदाजी केल्या ना, अगदी असामान्य गोलंदाजी, खऱ्या अर्थानं कौतुकास्पद वाखाणण्याजोगी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गौरवने इम्प्रेस केलं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आकाशने प्रभावी मारा केला आणि तिसऱ्या षटकामध्ये साहिल सुद्धा तितकीच तेजतर्रार, भेदक आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना रोखून धरणारी गोलंदाजी करतोय. धावा येत नाहीयेत, धावा न आल्या कारणानं NSC खानाव संघाचं टेन्शन वाढले. यावेळी मात्र आपण पाहतोय ST रक्षकाची चुकी. आउटफील्ड मागे थोडी संत आहे आणि त्यामुळे चेंडूवर फक्त 1 धाव मिळते. बायच्या रूपात 1 धाव आल्याचा पंच शैलेश महाडिक कळत आहेत. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते आणि आता मात्र धावसंख्या 10 या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोच 11 या डबल डिजिट अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 3 to go, 11 ऑन द बोर्ड. धावा येत नाहीयेत, अगदी संघर्ष स्ट्रगल पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूपासून. अजयच्या बॅट मधनं यावेळी एक मोठा फटका, फुल टॉस होता आणि या फुल टॉस वरती डीप मिड विकेटच्या बाहेर आला एक पॉवरफुल षटकार. थँक यू व्हेरी मच DJ. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि तोच एक्सपिरियन्स अजय दाखवत असताना पुन्हा एकदा अजयने ठोकला आहे, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे. यावेळी अजय पाटीलला जावं लागल बॅक टू द डगआउट. 1 more wicket. सूरज कोंधळी पाहतोय आपण बॅटिंग साठी. थोडासा उशिराने तो आलेला आहे, कारण अनेक वेळा सूरज कोंधळीने सुद्धा चांगल्या चांगल्या नॉक आपल्या खाना संघासाठी खेळलेले आहेत, परंतु आज मात्र तो थोडा उशिराने बॅटिंग साठी आलाय. पाहूया सूरज कोंधळीला आता खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणी चांगल्या पद्धतीची बॅटिंग करून दाखवायला लागेल, कारण फक्त 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सूरज कोंधळी बॅटिंगला आले, आला पहिला चेंडूवर ठोकतोय, परंतु डीप मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक. सूरज सुद्धा जातोय तंबू मध्ये परत. षटकाचा खेळ आलाय संपुष्टात आणि 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती केवळ 17 धावा आल्यात. त्याच वेळी गोलंदाजी मार्क वरती निलेश कार्लेकर पाहायला मिळतोय, मागील मॅचचा हिरो. पाहूया या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार, कारण पहिल्या 3 षटकामध्ये केवळ 17 धावा आल्यात. खऱ्या अर्थानं गोलंदाजाने ज्या पद्धतीने प्रभावी गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने गोलंदाजाने योगदान दिले, त्यामुळे निश्चितपणे मॅच मध्ये रंगत येते. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो कलेक्शन करण्यामध्ये थोडासा निलेश अपयशी ठरला,
त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट केली गेली जाते. धावफलकावरती एक धावेची भर होत असताना 18 धावा धावफलकावर लागतात. जेव्हा षटक क्रमांक 14 मैदानावरती प्रगतीपदावर पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळणं अजूनही शिल्लक आहे. पाहूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. यावेळी लटकट करण्याचा प्रयत्न ब्रिजेश तेथे आहे, ते मात्र निलेशनं चेंडू जरूर पकडलाय आणि यावेळी तो फायनली रनआउट करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आणखीन एक खेळाडू जातोय तंबू मध्ये परत. थँक यू वेरी मच दिजय. 6 खेळाडू तंबूत परतलेत NSC खानाव संघाचे. अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळला. यावेळी यू मिस आय डेफिनेटली हिट. विकेट नंबर 7 येथे बाद होत असताना थँक्यू वेरी मच दिजे. कोणताही खेळाडू जबाबदारी जी आहे, जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती शोल्डरवर घेताना पाहायला मिळत नाहीये. आकाश कोंदळी बाद झाला आणि त्यानंतर बाकी सर्व फलंदाजांनी अक्षरशः खांदे टाकले, शोल्डर टाकले, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. अशा पद्धतीचा सिनारिओ मैदानावरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जीत बॅटिंग करण्यासाठी आलाय. अमित आला बॅटिंग करण्यासाठी. पाहूया अमित आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. जिथे 7 फलंदाज गमावलेत NSC खानाव संघाने. NSC खानाव संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आहे, पण अजून जरी एखादा मोठा स्ट्रोक आला किंबहुना 30 धावांपर्यंत मजल मारली तर ते सुद्धा फाईट देऊ शकतात. आणि निलेशचा हा अत्यंत खराब चेंडू, परंतु लकीली सुदैवाने निलेश बचावला असं म्हणावं लागेल. कारण जर या चेंडूवरती व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर निश्चितपणे एक मोठा स्ट्रोक येऊ शकला असता. पुन्हा एकदा असा कृपया आपण पाहतो विकेट साठी आणि विकेट पुन्हा एकदा पडतात. थँक्यू वेरी मच दिजे. 8 फलंदाज गमावलेत NSC खानाव संघाने 19 या धावसंख्येवरती. अत्यंत निराशाजनक कामगिरी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. प्रशांत आला नवीन फलंदाज. यावेळी मात्र आपण पाहतोय एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रनआउट. येथे आता फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होताना दिसत आहेत. सलग या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर रनआउटची ओव्हर हॅट्रिक झाले. थँक्यू वेरी मच दिजे. 9 खेळाडू गमावले. शेवटचा फलंदाज मैदानामध्ये येतोय आता. निलेश गुंजी नॉन स्ट्राइक एंडला आलाय, परंतु प्रशांतने ठोकला यावेळी चेंडूला. सीमारेषा पलीकडे वॉटिंग फॉर पार डिसिजन अँड यस प्लेयर्स इट्स अ पॅरलल सेक्स. धाव फलकावरती धावा लागल्यात. 25 आणि 26 धावांचा लक्ष असणार आहे ते बाप द्या करोड संघासमोर.
26 धावांचं लक्ष आहे बापदेव कुरुळ संघासमोर आणि या लक्षाचा पाठलाग आता बापदेव कुरुळ संघ कशा पद्धतीने करणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय आशुतोष पाटील याचकडे. थँक्यू प्रितेश. आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना, एक मोठा सामना आपण पाहतोय जो की बक्षीस पात्र होणारा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय बापदेव कुरुळ विरुद्ध NSC खानाव. या दोन संघादरम्यानची लढत नक्कीच पाहतोय. बापदेव कुरुळ संघाचं कौतुक करावं लागेल कारण का ज्या पद्धतीची गोंदाजीची पद्धत आपण पाहिली अर्थात मग निलेश कार्लेकर असेल, साहिल पाटील असेल, गौरव पाटील असेल आणि आकाश बिर्जे असेल, या चारही गोलंदाजांनी जरूर एक जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. परंतु अजूनही जर विचार केला तर या स्पर्धेमधील बक्षीस पात्र होणारा संघ अर्थात बापदेव कुरुळ संघाला जर होयचा असेल तर 26 धावांची गरज आहे. या 26 धावा जरूर कराव्या लागतील. सलामीची जोडी आपण पाहतोय स्वतः कर्णधार जयेश पाटील आणि गौरव पाटील या दोन खेळाडूंवर पूर्णपणे जबाबदारी असेल कारण का सलामीचा गोलंदाज NSC खानाव संघाकडून नेहमीप्रमाणे आकाश गोंधळे उर्फ गुड्ड्यावर जबाबदारी असेल कारण का गुड्ड्याने फलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर खराब कामगिरी पाहायला मिळाली. परंतु गोलंदाजी करत असताना भुगे इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळत आहे कारण का येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. त्यामुळे थोडंसं समीकरण जर आपण पाहिलं तर धावा कमी आहेत परंतु NSC खानाव संघाचा बॉलिंग अटॅक जर आपण पाहिलात तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे जयेशला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल बापदेव कुरुळ संघाची कारण का घाई करून चालणार नाही आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावामधीच जर आपण पाहिलं तर खराब चेंडूवर चांगला समाचार घेणं हे या पदीचं अनालिसिस खेळणं खूप गरजेचं आहे. VCN क्रिकेट क्लब कुरुळ आयोजित कलाश्वसी ॲडव्होकेट जनार्दन गोपीनाथ पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण पाहतोय अंतिम सामना बापदेव कुरुळ विरुद्ध NSC खानाव. या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय, दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन आकाश गोंधळे. पहिला चेंडू आपण पाहतोय, सन्मान दिलाय. चेंडूला पूर्णपणे सन्मान देखील देणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण का चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आला की नक्कीच तितका सन्मान देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि तो सन्मान दिलाय तो अर्थात जयेश पाटील याने. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते परंतु चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज आकाश गोंधळेच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आकाश गोंधळे याचा. चांगला चेंडू आपण पाहतोय, बॅकफूटवर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जोर येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघ आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावर लागते. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेचा षटकाचा फायदा घ्यावा लागेल तो अर्थात बापदेव कुरुळ संघाला. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गौरव पाटील पाहायला मिळतोय जो की आपण पाहिलं तर 26 धावांचा पाठलाग करत असताना जरूर एक चांगली कामगिरी करायची आहे. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडूचा परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही आहे. याच पंचांचा इशारा की नक्कीच हा चेंडू स्वेअर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर लागते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात बिनबाद दोन धावा धावफलकावर येत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम चेंडू. नक्कीच लाऊड अपील केली जाते परंतु अपील फेटाळत आहेत पंच. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या मात्र येते सिरावेल ती अर्थात दोन पर्यंत. गौरव पाटील खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये असलेली आपल्याकडे असलेला क्लास नक्कीच त्याने दाखवून दिला आहे परंतु फलंदाजी करत असताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी वारंवार करत आला आहे. परंतु या सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मात्र त्रिफळाचित यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाज गौरव पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बापदेव कुरुळ संघाला. थँक्यू डीजे. आकाश गोंधळेचं जरूर कौतुक करावं लागेल.
कारण का गौरव पाटील सारखा एक प्रमुख फलंदाजाला तंबूत पाठवलंय तर नवीन फलंदाज प्रसाद पाटील येतोय मैदानामध्ये षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अजय पाटीलच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाचा षटक जरूर पाहायला मिळते कारण का ज्या षटकामध्ये धावा येत असतात त्या धावा मात्र येत नाही आहेत कुठेतरी आपण पाहिलं तर जी कंडिशन NSC खानाव संघाची होती तीच कंडिशन आता मात्र बाबदेव कुळची सुद्धा पाहायला मिळते कारण का पावरपच्या षटकामध्ये NSC खानाव संघाची सुद्धा दोन धावा धावफलकावर आल्या होत्या स्विच इट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही आहे षटक क्रमांक इथे पहिले समाप्त झालंय पहिल्या षटकाचा अखेरीस आपण पाहतोय बाबदेव कुरुळ संघाची धावसंख्या एक बाद केवळ दोन धावा धावफलकावर आल्यात आता मात्र पूर्णपणे सामन्याचं समीकरण चेंज झालंय येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 24 धावांची गरज असणार आहे बाबदेव कुरुळ संघाला पूर्णपणे आपण पाहतोय जी परिस्थिती आपण पाहतोय बाब NSC खानाव संघाची होती तीच परिस्थिती आता मात्र बाबदेव कुरुळ संघाच्या पाहायला मिळते कारण का एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पावरप्लेच्या षटकामध्ये आकाश गुंधळीच्या माध्यमातून पाहायला मिळते तर नवीन गोलंदाज आपण पाहतो NSC खानाव संघाच्या बाजूने वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन साहिल शिंगरुड येतोय येणारे 18 चेंडू आपण पाहतोय जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे ती अर्थात बाबदेव कुरुळ संघाला महत्त्वाचा सामना आपण पाहतोय जी काही आजच्या दिवसामध्ये या दोन्ही संघाने मेहनत केलेली आहे ती पूर्णपणे मेहनतपणाला लावावी लागेल कारण का या सामन्यात जो जिंकणार आहे तो थेट सेमीफायनलमध्ये मजल मारणार अर्थात या स्पर्धेतील बक्षीस पात्र होणारा संघ ठरणार बघूया कोणता संघ ठरणार बाबदेव कुरुळ की NSC खानाव संघ षटकातील पहिला चेंडू रॅट एम ओवर द विकेट पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय जयेश पाटील बॅक टू द पवेलियन खूप मोठा धक्का बाबदेव कुरुळ संघाला थँक्यू डीजे NSC खानाव संघ आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे बॅकफूटला पाहायला मिळाला परंतु आता मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे VCN कुरुळ संघाचे स्वयंसेवक मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे दोन महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूत परतले जे आपण पाहिले तर गौरव पाटील आणि जयेश पाटील हे प्रमुख फलंदाज तंबूत परतल्यानंतर आकाश बिर्जे आणि प्रसाद पाटील या दोन फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी बाबदेव कुरुळ संघाची येणारे आपण पाहिले तर 17 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय कार्पेटच्या साने चेंडू ट्रॅव्हल होतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव पूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात तीन धावा धावफलकावर लागत आहेत षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे दुसऱ्या षटकाचा विचार केला तर साहिलचं इथे कौतुक करावं लागेल कारण की एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ती अर्थात साहिलच्या माध्यमातून चांगला फटका आपण पाहतोय परंतु आकाश गुंधळीचे तैनात दिसतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र आपण पाहतोय धावची स्वरूपात नक्कीच बाद झाला असता परंतु नक्कीच इथे सेफ झोन मध्ये पोहोचतोय फलंदाज प्रसाद पाटील एका धावेच्या मदतीने चार धावा नक्कीच धावफलकावर लागतात षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आहे यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू ऍज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आपण पाहतोय नक्कीच हा चेंडू स्वेअर आहे अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव येते एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात पाच धावा धावफलकावर लागत आहेत षटक क्रमांक दुसरं चालू आहे अजूनही जर विचार केलात तर या दुसऱ्या षटकातील तीन चेंडूंचा अजून खेळ येणं बाकी आहे बघूया उर्वरित तीन चेंडूंचा खेळ इथे कशा पद्धतीने पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अजय पाटील
आपल्याकडे असलेला एक्सपिरियन्स नक्कीच दाखवत असताना, कारण का ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले आजच्या दिवसामध्ये एन एस सी खानाव संघाने, जरूर वाखाणण्याजोगे आहे. मग निलेश गोंधळे यांच्या माध्यमातून जो पहिल्या सामन्यामध्ये झेलसुद्धा आपण पाहिलात, तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावर लागल्या. षटक क्रमांक दुसरं चालू असताना शेवटचे 2 चेंडून शिल्लक, 26 धावांची पाठला करत असताना आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघ. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच अपील केली जाते परंतु अपील फेटाल त्यात पंच. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय एन एस सी खानाव संघाच्या बाजूने. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो या दुसऱ्या षटकातील, साहिलचं कौतुक करावं लागेल कारण का एक अचूक टप्पा पूर्णपणे पाहायला मिळतोय. धावांपासून पूर्णपणे रोखून ठेवलाय, बांधून ठेवलाय ती अर्थात बापदेव कुरुळ संघाला. 1-2 गो. चांगला फटका आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव जोर येते या एका धावेच्या मदतीने. आपण पाहतोय षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालंय, 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर बापदेव कुरुळ संघाची धावसंख्या धावफलकावर लागली, ती अर्थात 2-7 धावा केवळ धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बापदेव कुरुळ संघाला 19 धावांची गरज असणार आहे. ओके, या येणारे 12 चेंडूमध्ये 19 धावांची पाठला करत असताना बापदेव कुरुळ संघ कशा पद्धतीने कामगिरी करणार, कारण का हे 2 फलंदाज प्रमुख आहेत, कारण का या 2 फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असणार बापदेव कुरुळ संघाची. तर एन एस सी खानाव संघाकडून आपण पाहतोय नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सिद्धांत येतोय. सिद्धांत पुणेकर आपण पाहतोय, जरूर एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे एन एस सी खानाव संघाचा. बघूया या षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी करणार. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रसाद पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडला आकाश बिर्जे. षटक क्रमांक 3 घेऊन सिद्धांत पुळेकर. शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील बापदेव कुरुळ विरुद्ध एन एस सी खानाव या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना, षटकातील पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर आपण पाहतोय मोठा फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आकाश गोंधळीच्या माध्यमातून, एक धाव जोर येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवर ते समाधान मानावं लागते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल, ती अर्थात 8 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 धावांची गरज असणार आहे. 3 मोठे स्ट्रोक सामन्याचं पूर्णपणे समीकरण चेंज करतील, परंतु ते स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या प्रतिम क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्येला जाऊन पोहोचते, ती अर्थात 9 धावा धावफलकावर लागतायत. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये जरी आपण पाहिलं तर बॅकफूटला असलो तरी गोलंदाजीमध्ये असलेली आपल्याकडे कौशल्य आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी कशा पद्धतीने करणं हे एन एस सी खानाव संघाकडून जरूर शिकावं. षटकातील पुढील चेंडू आणि यावेळी मात्र प्रसाद पाटीलच्या बॅटमधून एक मोठा फटका, चेंडू सी मारेच्या बाहेर, षटकार. इट्स अ कडक. थँक्यू डीजे. हा षटकार सामन्याला कलाटणी देणारा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल, ती अर्थात 15 धावा धावफलकावर लागतायत. आता मात्र येणारे आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 11 धावांची गरज असणार आहे, ती अर्थात बापदेव कुरुळ संघाला. एक जबरदस्त असा फटका आपण पाहतोय, ज्या फटक्याची नित्यांत गरज होती बापदेव कुरुळ संघाला, तो फटका आपण पाहतोय प्रसादच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र थोडासा गोलंदाज प्रेशराइज असणार, नक्कीच आपण पाहिलं तर जरूर एक मोठा फटका आलाय, परंतु प्रसाद पाटीलला जरूर एक चांगल्या पद्धतीची खेळी खेळणं गरजेचं. चांगला फटका आपण पाहतो यावेळी डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. एक धाव जरूर येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश आले.
थ्रो आपण पहिल्यात तर नक्कीच गॅदर करता आला नाही आहे, त्यामुळे दोन धावा जरूर पूर्ण करण्यात यश आले. दोन धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 17 धावा धावफल करू लागत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर दोन चेंडूंचा खेळणं बाकी आहे तिसऱ्या षटकातील आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा धावफल करू लागल्यात. अर्थात 9 धावेची गरज असणार आहे जिंकण्यासाठी बाबदेव कुरुळ संघाला. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. चांगला फटका आपण पाहतोय परंतु आकाश तिथे तैनात दिसतोय. फलंदाज प्रसाद पाटीलची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का बाबदेव कुरुळ संघाला. थँक्यू डी से. महत्वाच्या वेळी आपण पाहतोय प्रसाद पाटीलची विकेट प्राप्त झालंय ते अर्थात NSC खानाव संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय निलेश कार्लेकर येतोय, जो की आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू. आपण पाहिलं तर नक्कीच ICC नियम चेंज झालेले आहेत, त्यामुळे नवीन आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवर असणार आहे. शेवटचा एक चेंडू आपण पाहतो या षटकातील अर्थात तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे ती अर्थात बाबदेव कुरुळ संघाला. आणि ते मात्र आपण पाहतो निलेश कार्लेकरच्या बॅटमधून मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार सामन्याला पूर्णपणे मानवंदना देत असताना निलेश कार्लेकर आले आले एक मोठा फटका. थँक यू डीजे. निलेश कार्लेकरने आल्या आल्या एंट्री केली आणि पूर्णपणे सामना पूर्णपणे आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफल करू आल्यात. आता मात्र शेवटचं षटक, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 3 धावेची गरज. बाबदेव कुरुळ संघ आता मात्र नक्कीच पूर्णपणे जोखी पूर्णपणे आपण पाहिला तर त्यांच्या पॅन्डॉलमध्ये पूर्णपणे निराशाजनक होती, परंतु या षटकाराने पूर्णपणे सर्व संघ हा उभा राहिलाय. नक्कीच हे क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं प्रेम आहे. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतो NSC खानाव संघाकडून अजय पाटील. चांगला फटका आपण पाहतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यश आले. आणि इथे मात्र काय घडलंय, मैदानामध्ये बाबदेव कुरुळ संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आजच्या दिवसामध्ये. मग NSC खानाव सारख्या नामवंत संघाला आपण पाहिलं तर पराभूत केलं आणि विजयी झाला तो अर्थात बाबदेव कुरुळ संघ. वेल प्लेड बाबदेव कुरुळ संघ. थँक्यू डीजे. बाबदेव कुरुळ संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे NSC खानाव संघाचं देखील हार्दिक आभार. ज्या पद्धतीने खेळ आज केला NSC खानाव संघाने जरूर कौतुक करावं लागेल, परंतु बाबदेव कुरुळ संघ खास करून आपण पाहिलं तर हा संघ नौका संघ आहे, गेल्या वर्षी चालू झालेला संघ. आणि या संघामधले जे यंग खेळाडू आहेत त्यांचं जरूर कौतुक करावं लागेल, कारण का मग त्यामध्ये आपण पाहिलं तर गौरव पाटील असेल, आकाश बिर्जे असेल, त्यानंतर प्रसाद पाटील असेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर नंदराज पाटीलसुद्धा आपण पाहतोय. चांगला झेल आपण पाहिलेत तर नक्कीच जो मागील सामना झाला होता अर्थात VCN कुरुळ आणि बाबदेव कुरुळ या
सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार द्यायचा राहिला होता तर त्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जातोय तो अर्थात बापदेव कुळ संघाचा जयेश पाटील ठरतोय त्या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी। मी विनंती करतो की जयेश पाटील चला आपण त्वरित यायचं आहे आपला पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी मागील सामन्याचा पुरस्कार त्यानंतर अंतिम अर्थात आत्ता जो सामना झाला एन एस सी खाना विरुद्ध बापदेव कुरुळ या सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची क्षेत्र षटक आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय चांगली धावा असा केल्यात अर्थात आकाश बिर्जे ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा मानकरी। तर दोन्ही खेळाडूंना मी विनंती करतो की आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे। एक जबरदस्त अशी कामगिरी आपण पाहतोय बापदेव कुरुळ संघाने केले कारण का एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथमतः आपण पाहिलं तर नक्कीच हे क्वालिफाय झाले सेमीफायनलमध्ये मजर मारले ते अर्थात बापदेव कुरुळ संघाने आणि घरच्या मैदानावर क्वालिफाय होणं तितकं सोपं नाही आहे परंतु आज बापदेव कुरुळ संघाचा जरूर आनंद गगनात मावेल त्यामुळे बापदेव कुरुळ संघाचं जरूर हार्दिक अभिनंदन। तर जयेश पाटील आणि आकाश बिर्जे दोन्ही खेळाडूंना विनंती करतो की आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी टॉस बॉक्सपाशी यायचं आहे। मी विनंती करतो की ग्रामपंचायत सदस्य व व्ही सी एन कुळ संघाचा खेळाडू रुपेश म्हात्रे याला विनंती करतो की आपल्या हस्ते जयेशला आणि आकाश बिर्जेला सामनावीरचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे। वेळपेळीत आकाश बिर्जे एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आज पाहायला मिळाली हॅलो। मी विनंती करतो की रुपेश म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य कुरुळ आपल्याला विनंती असेल की टॉक्स बॉक्स पाशी यायचं आहे आणि जयेश पाटीलला आपण पाहिलं तर जो व्ही सी एन कुरुळ आणि बापदेव कुरुळ या सामन्यामध्येचा मानकरी ठरला आहे अर्थात सामनावीरचा मानकरी ठरलाय तो अर्थात जयेश पाटील। वेल्डन जयेश रुपेश म्हात्रेला विनंती असेल की आपण कृपया जयेश पाटीलला इथे सन्मानित करायचं आहे सामनावीरचा चषक देऊन। तर आता जो सामना झाला अर्थात क्वालिफायचा सामना एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहिलं तर एन एस सी खाना विरुद्ध बापदेव कुरुळ या दोन मोठ्या संघांमध्ये हा सामना जरूर पाहायला मिळाला परंतु बापदेव कुरुळ संघाचं जरूर कौतुक करावं लागेल कारण का ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली मग आकाश पाटील सॉरी आकाश बिर्जे त्यानंतर गौरव पाटील एक जबरदस्त अशी कामगिरी त्यानंतर निलेश कार्लेकर आणि साहिल पाटीलचं खास करून कौतुक करावं लागेल। विनंती करतो की रुपेश म्हात्रे आपल्या हस्ते जयेश पाटील याला इथे सन्मानित करायचं आहे। जयेश पाटीलला इथे नक्कीच इथे सन्मानित करायचं आहे। व्ही सी एन कुरुळ आणि बापदेव कुरुळ या सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय जयेश 2 मिनिटं काय सांगशील आज एक एवढी मोठी स्पर्धा आहे आयोजन कसं वाटतंय आणि कसं पद्धतीचं मैदान आहे कुरुळचं आयोजन सांगायचं झालं तर नेहमीच जो कोणी आयोजक असतो ते उत्तमरित्या आयोजन करतो आणि आताच सांगायचं झालं तर जशा म्हणजे आपल्या गावामध्ये 1 लाखाचे टुर्नामेंट असू दे किंवा ग्रामीण असोसिएशनच्या टुर्नामेंट असू दे विकेट झाली काय आपली खेळपट्टी ग्राउंड झालं तर आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यात
आझाद कुरूलचं नाव हे 100% घेतलं जातं प्रत्येक ठिकाणी की कुरूलचं ग्राउंड हे इतर ग्राउंडपेक्षा चांगलं आहे म्हणून. आणि आता आयोजनामध्ये जर सांगायचं झालं तर व्हीसीएन कुरूलचं आयोजन हे नेहमीच म्हणजे जेव्हा जेव्हा ते टुर्नामेंट आयोजन करतात नेहमी त्यांचं आयोजन चांगल्या प्रकारे असतं. आणि आता जे आयोजन केलेलं आहे कैलासवासी सरपंच आपले ॲडव्होकेट जनरल पाटील यांचे स्मृतिचषक आहे एक सुंदर आयोजन केलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार मानतो.